अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शासनाच्या आदेशानुसार 31 डिसेंबर पर्यंत भरड धान्याच्या विक्रीची नोंदणी बाजार समितीमध्ये करून सुद्धा 1 जानेवारीला मका खरेदी करण्यास मज्जाव करणाऱ्या बोदवड तहसील कार्यालयातील मुजोर अधिकाऱ्यांचा धिक्कार म्हणून येथील शेतकऱ्यांनी बोदवड तहसील आवारातच आपला मका ओतून निषेध केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे। शेतकरी बांधवांच्या अशा आक्रमक पावित्र्यामुळे मात्र बोदवड तहसीलदारांची तारांबळ उडाली आहे। नियमानुसार टोकन घेऊन सुद्धा शेतकऱ्यांची अशी फसवणूक शासनाचेच अधिकारी करत असतील तर आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करू असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे। शासकीय पातळीवर तुम्ही थांबण्यासाठी काय प्रयत्न करणार एवढं सांगे अनुभव पाटील यांनी या ठिकाणी अत्यंत अनोखे प्रकारे हे आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत शासन हे आमचं मका जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही हा मका या ठिकाणी जागेवर उभरून एक हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। सर्वप्रथम आज 1 जानेवारी निमित्त या कुंभकर्णी सरकारचं खरोखर म्हणजे निषेध करावा असं वाटतो। आतापर्यंत 70 वर्षाच्या कालखंडामध्ये शासकीय खरेदी ही 31 मार्चपर्यंत चालत होती, परंतु हे नवीन वर्ष असं आहे, नवीन सरकारचं असं आहे की फक्त 31-12 पर्यंतच ही त्यांची खरेदी होती। तरी पण त्यांनी सांगितलं होतं की 31-12 पर्यंत तुमचं ऑनलाईन खरेदी तुमच्या नाव नोंदणीदार असेल तर आम्ही पुढील खरेदी ही संपूर्ण जे नाव नोंदी झालेल्या असतील त्या संपूर्ण शेतकऱ्यांची आम्ही मका खरेदी करू असं त्यांनी सांगितलं होतं। म्हणून माझं तरी असं म्हणणं आहे की काल 31 डिसेंबरपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी झालेली असेल त्या संपूर्ण शेतकऱ्यांची मका खरेदी ही पूर्ण झालेली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। इंग्रज लोकांनी सुद्धा आमची इथली हालत खराब केली नव्हती, ते आज आमच्या महाराष्ट्रातील लोक आमची हालत इथली खराब करताय, हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं। आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की या शेतकऱ्याला दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतचा फक्त काय हवा आहे, कशी सुधारणा करता येईल असं फक्त विचारत राहतात। पण आमचं असं म्हणणं आहे की अरे प्रत्यक्ष हालापेष्ट सहन करा, तुम्ही प्रत्यक्ष या डोळ्यांनी पहा, तुम्ही शेतकऱ्याची हालत पहा, शेतकऱ्याची काय दैनिक परिस्थिती आहे। मक्याचा माल घरामध्ये शेतामध्ये पडू नये आणि तुम्ही खरेदी बंद करताय, अरे तुमच्यात जर खरेदी करण्याची हिंमतच जर नव्हती तर मग तुम्ही सुरूच करायला पाहिजे होती। आणि तुमच्यासाठी बुलेट ट्रेनसाठी तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्यासाठी पूर्ण 4-वे करण्यासाठी पैसा आहे, तुमच्याकडे वाटेल त्या अलग अलग धोरणासाठी योजना राबवण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे। आणि या शेतकरी या देशाचा पोशिंदा, अरे या शेतकऱ्यासाठी जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला माझी धमकीनी मी सांगतो तुम्हाला की उद्यापासून तुम्ही या शेतकऱ्या राज्याचं जे तुम्ही नेतृत्व करताय तुमच्यात ते ताकद नाही आहे, तुमच्यात ते धमक नाही आहे, तुम्ही सोडून द्या आणि खुर्च्या खाली करा आणि शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही तुमचं राज्य स्वतः करा, तुमच्या मालाची, तुमच्या शेतीची, तुमच्या उत्पादित मालाची, तुमच्या जे तुमच्या शेतकऱ्यासाठी धोरणं आमचे अवलंबून आम्ही कमी पडतो तीच तुम्ही स्वतः राबवा। आम्ही समर्थ आहोत, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, अरे आम्ही हिवाळा उन्हाळा पावसा सर्व ऋतूमध्ये आम्ही स्वतः घाम गाळतो, शेतीमध्ये आम्ही राबतो, राबून एवढं उत्पन्न पिकवतो। अरे उत्पन्न पिकवल्यानंतर जर आमच्या उत्पन्नाची अशी हालत असेल तर आमच्या तुमच्यासारख्या या देशातल्या या राज्यातल्या
नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पुढाऱ्यांचं तुमचं दुर्दैव आहे की तुम्ही लायक नाही आहे पुढच्या ह्याच्या. म्हणून मी तुम्हाला सरळ सांगतो की आज नवीन वर्षानिमित्त तुम्हाला सांगतो की तुमच्यात जर हिंमत नसेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची लायकी नसेल, तर तुम्ही उद्यापासून सर्व खुर्च्या खाली करा आणि आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना त्या खुर्च्यावर बसवा असं मी बोलून आणि शेवटी सांगतो की हा मका आमचा जोपर्यंत तुम्ही जर मोडणार नाही, जो 31 डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्याचा माल जर तुम्ही मोजला नाही, तर पुढील उद्यापासूनचं आंदोलन आमचं हे आम्ही कोणतं आंदोलन अवलंबन करू हे तुम्हाला आम्ही आज सांगत नाही. त्या आंदोलनाची दिशा आम्ही उद्या ठरवू आणि मग जे होईल ते या सर्व गोष्टीला पूर्ण शासन जबाबदार राहील, सर्व मंत्रिमंडळाचा जबाबदार राहील, संबंधित खात्याचे अधिकारी जबाबदार राहतील. ज्या ज्या लोकांनी या मक्यासाठी ज्या ज्या लोकांची ज्यात संमती, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असतील, तहसील कार्यालय असेल, जेवढे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील ते लोक सर्व लोक उद्यापासून होणाऱ्या आंदोलनापासून जे नुकसान होईल त्या नुकसानीला सर्व जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.